मुंबई ठाण्यात निवडणूक प्रचार शिगेला पोहोचला असताना अनेक ठिकाणी घराणेशाही पाहायला मिळते. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 29 अ मध्येही कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईरी यांचा मुलगा सुमित भोईरी यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळाल्यानं अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाणे महापालिकेचा प्रभाग क्रमांक 29 मध्ये कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांच्या मुलाला शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. आमदार पुत्र म्हणून सुमित भोईर यांना आमदाराचा मुलगा म्हणून उमेदवारी मिळाल्याचा आरोप होतोय. हा मुद्दा सध्या प्रभागात प्रचारात ऐरणीवर आहे. सुमित यांना उमेदवारी मिळाल्यानं शिवसेनेतही बंडखोरी झाली होती, मात्र नंतर बंडोबांना थंडोबा करण्यात आला. कार्यकर्त्यांनी राब राब राबायचं आणि नगरसेवक पद आमच्या घरात पाहिजे, आमदार की आमच्या घरात पाहिजे, खासदार की आमच्या घरात पाहिजे, टेंडर आमच्या घरात पाहिजे. मला असं वाटतं की सामान्य कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी सुद्धा आणि इतर लोकांच्या इतर पक्षातल्या लोकांनी सुद्धा याचा नीट विचार करायला पाहिजे. गेले 4-5 वर्ष मी समाजसेवा करत आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतोय, महिलांचे प्रश्न सोडवतोय, बरेचसे कॅम्प्स आम्ही लावतो, परत आमदार साहेबांचे जे पण प्रश्न असतील, खासदारांचे जे असतील, ते छोटे मोठे प्रश्न आम्ही नेहमी सॉल्व करत असतो आणि शिवसेना ही नेहमी विकासासाठी काम करत असते. तर मला वाटतं एक तरुणाला एक संधी मिळाली त्याच्याबद्दल काही गैर नाही. ठाणे काय किंवा मुंबईत काय, राज्यात सर्वच ठिकाणी नेत्यांवर नातेवाईकांवर तिकिटांची खैरात झाली आहे. आता आमदार पुत्र सुमित भोईर या निवडणुकीत बाजी मारेल का हे येत्या काळातच सिद्ध होईल. अजित मांढरे, झी मीडिया, दिवा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.